सबस्क्राइब करा इयत्ता पहिली ते चौथी ऑनलाइन अभ्यासक्रम या चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवनवीन ज्ञान मिळवण्यासाठी. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी अरुणा तुमच्यासाठी घेऊन आली आहे इयत्ता दुसरी गणित पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 58 आणि 59. चला पटापट सगळ्यांनी पुस्तक उघडायचं आहे. काय आहे रे पान नंबर 58 वर? बरोबर, लांबी मोजूया. पान नंबर 58 आणि 59 चा आपण अभ्यास करणार आहोत. चला लांबी मोजूया. विद्यार्थी मित्रांनो, पान नंबर 58 वर तुम्हाला ही एक खोली दिसत आहे. ही यश नावाच्या मुलाची खोली आहे, बरं का? अभ्यासाची खोली आहे, त्याची खोली आहे ती. आणि आता इथे काय दिसतंय तुम्हाला? कपाट दिसतंय, इथे दरवाजा दिसतोय. आणि यशला काय करायचं माहितीये का? अभ्यासासाठी एक टेबल पाहिजे. मग हे टेबल कुठं ठेवायचं हा त्याला प्रश्न पडला. आणि मग त्यानं ही जागा निवडली, कपाट आणि दरवाजा याच्यामध्ये ही जी भिंतीची मोकळी जागा आहे ना, इथं त्याला टेबल ठेवायचं आहे. मग त्याला प्रश्न पडला, केवढं मोठं टेबल आणायचं? यश तुमच्यासारखाच हुशार आहे बरं का. मग त्यानं काय केलं, त्याच्याकडे एक छोटी काठी होती आणि त्या काठीच्या साह्याने त्याने या मोकळ्या भिंती लगतच माप घेतलं. पहा किती काठ्या बसल्यात बघूया आपण. 1, 2, 3 आणि 4. 4 काठ्या इतकं त्याचं माप भरलेलं आहे. आणि मग यश दुकानामध्ये गेला. दुकानात गेला तर तिथं काय, अनेक टेबल होती. कोणतं टेबल घ्यायचं बरं, त्याला खूप मोठा प्रश्न पडला. आणि मग आपण पाहूया यशनं कोणतं टेबल निवडलं असेल किंवा निवडू शकेल. ठीक आहे, मग त्यानं ती काठी सोबत नेली होती. हे टेबल त्यानं मोजलं तर त्या काठीचं माप भरलं 2 काठ्या. हा, या टेबल हा टेबल मोजला तर याचं माप भरलं 3 काठ्या. या टेबलाचं माप मोजलं तर या ठिकाणी त्याची नेलेली काठी 4 वेळा त्यांनी धरली तर 4 काठ्याचं माप झालं. आणि हे टेबल झालं 5 काठ्या इतकं याचं माप झालं. मग कोणतं टेबल घेईल रे यश? 5 काठ्याचं टेबल घेईल? 5 काठ्याचं माप भरलेलं घेईल का रे? नाही का रे? कारण इथं त्यानं किती काठ्या मोजल्यात? 1, 2, 3 आणि 4. मग 5वी काठी इथं बसेल का? नाही बसणार. म्हणजे 5 काठ्या इतकी लांबी असणार टेबल इथं बसणार नाही. म्हणून यश 5 काठ्या माप भरलेलं टेबल घेणार नाही. मग यश काय करू शकेल? 4 काठ्याची लांबी भरणारं टेबल घेऊ शकेल, किंवा 3 काठ्या लांबी बसलेलं टेबल घेऊ शकेल, किंवा 2 काठ्याचं टेबल घेऊ शकेल. हो की नाही? हे 3 इथे बसू शकतात. अशा प्रकारे त्यांना लांबी मोजली आणि त्यामुळं तो योग्य ते टेबल निवडू शकला. ठीक आहे, आता पान नंबर 59 वर कोणतं चित्र आहे पाहूया. अरे वा, इथं तर सगळी वर्गातली मुलं बसलेली आहे, छान तोरण बनवताय. ये ती रमा आहे. रमानं ठरवलं आज काय करायचं, आपल्या वर्गाच्या दरवाजाला आणि शाळेच्या गेटला छान फुलांचं तोरण बनवायचं. मग तिने काय केलं? आता तोरण बनवायचं म्हणजे दरवाजाची लांबी मोजली पाहिजे, गेटची लांबी मोजली पाहिजे. मग तिनं काय केलं, या दरवाजाची लांबी मोजली आणि गेटची पण लांबी मोजली. पण ती रमा हुशार आहे बरं का. तिनं काय केलं माहितीये का, या दरवाजाची लांबी एवढी की नाही, याच्यापेक्षा तिनं इकडे 2 वीट आणि इकडे 2 वीट असा जास्तीचा दोरा कापला. आणि त्याचबरोबर गेटच्या पण मापाच्या काय केलं, 2-2 वीट जास्त दोरा घेतला. मग असं तिनं का केलं बरं? का केलं असेल? कारण हा तोरण बांधल्यानंतर तोरण बांधण्यासाठी जास्तचा दोरा हवा. हो की नाही? मग तो दोरा तिनं कुठं बांधला? खिळ्यांना बांधला. आणि बरोबर दरवाजाचा मापाचा हात तिला बांधता आला. मग यासाठी तिला दोऱ्यानं लांबी मोजावी लागली. हो की नाही? पहा, तुम्ही लांबी अनेक प्रकारे मोजू शकता. तुमचा हात असतो की नाही हात, हे पहा. मी इथे एक छोटासा हात काढण्याचा प्रयत्न करते. माझी चित्रकला काही एवढी चांगली नाहीये बरं का, कोणी हसायचं नाही त्याच्यातल्या त्याच्यात. मी इथे हात काढण्याचा प्रयत्न करते. पहा, तुमचा हा हाताचा पंजा असतो. हो की नाही? आता या हाताचं माप म्हणजे 1 वीत, ही करंगळी ते अंगठा हे जेवढं माप आहे त्याला 1 वीत असं म्हणतात. आता तुम्ही काय करायचं, हा व्हिडिओ पाहून झाला
की आपल्या घरातली भिंत, दरवाजे, कपाट, टेबल या सगळ्याची लांबी तुम्ही वीतनं मोजायची. हा, तुम्ही खेळताना, गोट्या खेळताना किंवा अन्य कोणता खेळ खेळताना ह्या वीतीचा वापर करता. फक्त तुम्हाला माहित नाही ह्याला काय म्हणतात, वीत असं म्हणतात. काय म्हणतात या मापाला? वीत. मग ते आई वा बाबांची मदत घ्यायची आणि वीत म्हणजे हाताच्या बोटांच्या सहाय्यानं कशा प्रकारे लांबी मोजायची याचा सराव तुम्ही करायचा आहे. मग दरवाज्याची लांबी वीतनं मोजा, भिंतीची मोजा, कपाटाची मोजा, कोणत्याही गोष्टी लांबी तुम्ही मोजू शकता. दरवाज्याची मोजा, त्याचबरोबर पट्टी घ्या, पट्टीनं पण लांबी मोजायचा सराव करा. हो की नाही? आणि तुम्हाला गंमत माहितीये का, तुम्ही वीतनं जेव्हा लांबी मोजणार आहे ना तेव्हा तुम्ही पण मोजायची आणि आई किंवा बाबांना पण मोजायला लावायची. मग काय होईल रे, तुमच्या वीत मध्ये फरक पडणार आहे. म्हणजे समजा ह्या दरवाज्याची लांबी तुमची जर 6 वीत भरली तर आई बाबांची 4 वीतच भरणार आहे. मग असं का होणार? कारण तुमचा हात लहान आहे आणि आई बाबांचा हात मोठा आहे, त्यामुळे वेगवेगळे वीत भरणार आहेत. पण तुम्ही जेव्हा पट्टीच्या साह्यानं ही लांबी मोजाल तेव्हा सगळ्यांची एकसारखीच लांबी येणार आहे, कारण पट्टीचं माप जेवढं आहे तेवढंच आहे, त्यापेक्षा मोठं किंवा कमी प्रत्येकाच्या हातामध्ये होऊ शकत नाही. अशा प्रकारे तुम्ही लांबी मोजण्याचा सराव करा. आई बाबांबरोबर जिथं बांधकाम चाललंय अशा ठिकाणी जावा, शिक्षकांबरोबर जावा आणि लांबी कशा प्रकारे मोजतात, कोणत्या साधनांच्या सहाय्याने मोजतात याचं निरीक्षण करा आणि तुम्ही सुद्धा लांबी मोजायला शिका. आणि लांबी मोजत असतानाच मी स्क्रीनवर एक छोटीशी गोष्ट तुम्हाला दाखवतीये, ती सुद्धा तुम्ही करायला विसरायची नाही. पहा बरं. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओच्या खाली असलेल्या लाईक बटनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या फॅमिलीचे तुम्ही सभासद व्हा. यामुळे नवनवीन व्हिडिओच्या सूचना सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील. व्हेरी गुड, सगळ्यांनी सबस्क्राईब केलं तर व्हेरी गुड. चला मग लांबी मोजायचा सराव करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन पाठासह. तोपर्यंत सर्वांनी लांबी मोजण्याचा अभ्यास करा. बाय बाय, सी यू.